नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जी एम पी एस सी कंबाईनची प्री एक्झाम होणार आहे या एक्झामसाठी आपण सराव पेपर सिरीज ऑर्गनाईज केलेली आहे या सराव पेपर सिरीजमधील पेपर क्रमांक एक जो शंभर मार्काचा पेपर आहे त्या पेपरमधील राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भानं जे काही दहा प्रश्न आले आहेत या दहा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण राज्यशास्त्राचे सराव पेपर क्रमांक एक मधले प्रश्न बघूयात आपल्या सराव पेपरमध्ये प्रश्न क्रमांक एकाहत्तर ते प्रश्न क्रमांक ऐंशी मध्ये राज्यशास्त्राच्या प्रश्नांचा समावेश आहे आपण पहिला प्रश्न बघूयात काय तर की लोकसभेचा सभापती बाबत खालील विधाने विचारात घ्या आता लोकसभेचा सभापती म्हटलं की आपल्याला लगेच आपल्या राज्यघटनेची कलम त्र्याण्णव आठवायला पाहिजे कलम त्र्याण्णव मध्ये लोकसभेच्या सभापतीबद्दल माहिती दिलेली आहे काय गोष्ट आहे बघा की सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर करता येते ठीक आहे पुढे बघूयात त्यांच्यावरील पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव जेव्हा विचाराधीन असेल तेव्हा सभापती सभागृहाच्या अध्यक्ष असू शकत नाहीत परंतु त्यांना भाषण करण्याचा आणि कार्यप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असतो ओके पुढे पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावावर समान मत झाल्यास त्यांना निर्णायक मत वापरण्याचा अधिकार असतो आता पर्यायमध्ये आहे की काय बरोबर आहे बघा वाचल्यानंतर आपण कळतं की पर्याय क कन्फर्म चूक आहे का, का? कारण निर्णायक मत त्यांच्या विरोधात आयुष ठराय देता येईल का नाही मग आता आता राहिलं अ आणि ब तर ब तर कन्फर्म बरोबर आहे आता अ बघूयात सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर करता येते हे सुद्धा रॉंग आहे का कारण सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या नाही तर त्यावेळेस लोकसभेचे जे सर्व सदस्य आहेत त्या सर्व सदस्याच्या बहुमताने ठराव मंजूर करावा लागेल म्हणजेच आपलं उत्तर काय झालं फक्त ब बरोबर पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न हा <coughs> भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात आता राष्ट्रपतीची निवडणूक म्हणलं की आपल्याला लगेच कलम चोपन्न आठवायला पाहिजे बघा काय आपलं कलम चोपन्न मध्ये भाग जो पाच आहे बघा भाग पाच मध्ये कलम बावन्न ते कलम बासष्ट मध्ये राष्ट्रपतीबद्दल माहिती आहे आणि कलम मध्ये निवडणुकीची प्रक्रिया मग कोण कोण भाग घेतं असं विचारलं आपलं मतदार कोणकोण आहे विधान परिषद निर्वाचित सदस्य नाही राज्यसभेचे निर्वाचित सदस्य हो बरोबर राष्ट्रपती नाम राष्ट्रपती नाम त्यानेच निवडल्यावर ते राहतील का नाही लोकसभेचे निर्वाचित सदस्य आहे राष्ट्रपती नामनिर्देशित नामनिर्देशित नाहीच विधानसभा निर्वाचित आहे म्हणजे दोन चार आणि सहा असं कुठे दोन चार सहा पर्याय क्रमांक तीन मध्ये बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण प्रश्न आहे आपला की भारतात संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली बघा ब्रिटिश संविधान मग आता राज्याची निर्देशक तत्व आपण कोणाकडून घेतली आहे आयर्लंडकडनं बरोबर म्हणजे हे तर रॉंग झालं स्वातंत्र्य समता बंधुता हे फ्रेंच रिव्हॉल्युशन फ्रान्सकडनं घेते हे रॉंग झालं पुढे कायद्याचे राज्य बरोबर रूल ऑफ लॉ हे जे आहे हे आपण त्यांच्याकडनं घेतलंय ब्रिटिश संविधानाकडून कायदा निर्मिती प्रक्रिया लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर ही पण घेतली आहे म्हणजेच क आणि ड बरोबर आहे असं पर्याय कुठे क आणि ड पर्याय क्रमांक तीन हे आपण ब्रिटिश संविधानाकडून स्वीकारले आहे पुढे बघा दोन प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालील विधाने विचारात घ्या आता यामध्ये काय चूक आणि काय बरोबर असं आहे तर चूक निवडायचं आपलं काय तर सर्वोच्च न्यायालयाने बिरुबरी खटल्यात एकोणीसशे साठ मध्ये सरनामा हा राज्य भाग आहे असे मत मांडले तर हे रॉंग आहे का कारण की बिरुबरी खटल्यामध्ये सांगितलं होतं की सरनामा हा भाग नाही पुढे आहे सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती खटल्यामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर सरनामा हा राज्य भाग नाही असे मत मांडले हे रॉंग झालं इथे आहे असं मत मांडलं होतं बघा बेरोबरी खटल्यामध्ये नाही असं सांगितलं आणि केशवानंद भारतीमध्ये आहे असं सांगितलं पुढे पाहूयात आपण आता की सर्वोच्च न्यायालयाने भारतीय जीवन विमा निगम खटल्यात जो एल आय सीचा चा खटला होता एकोणीसशे पंच्याण्णवचा सरनामा हा राज्य घटनेचा अविभाज्य भाग आहे असे मत मांडले बरोबर म्हणजेच काय अ आणि ब हे चूक आहे ऑप्शन नंबर दोन आपलं उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण आपल्याला जोड्या दिल्यात बघा काय दिल्या जोड्या की एका बाजूला काही एक कलम दिल्यात आणि दुसऱ्या बाजूला दिले की ते कोणत्या कोणत्या आहेत मग आता आपलं काय करायचं आहे स्र ह्या जोड्या जुळवायच्या आहेत मग बघा अनुच्छेद एक क्षेत्रेपन्न आपल्याला माहीत आहे अनुच्छेद एक क्षेत्रेपन्न जो आहे तो कोणा संदर्भात आहे राज्याचे राज्यपाल बरोबर मग अनुच्छेद एकशे पासष्ट राज्याचा महाधिवक्ता नंतर अनुच्छेद एकशे शहात्तर राज्यपालाचं विस्ताभिषण आणि तीनशे पंचेचाळीस राज्याच्या राज्या राजभाषा असं कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये असं असणार आहे नेक्स्ट पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालील विधाने हे अभ्यासावं योग्य पर्याय निवडा पंचायत समितीच्या आमसभेचे अध्यक्ष आमदार असतात बरोबर तर सचिव तहसीलदार असतात बरोबर आहे प्रथम विधान दुसरं पाहूयात आपण की जिल्हा परिषदेचे आमसभेचे अध्यक्ष पालकमंत्री असतात बरोबर आपलं योग्य विचारलंय ना इथपर्यंत बरोबर आहे पुढे पाहूयात सचिव जिल्हाधिकारी असतात बरोबर दोन्ही विधानं आपली कशी आहेत योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की टी एस टी एस आर सुब्रमण्यम यांनी टिंबटिंब यास दंतहीन कागदी वाघ असे संबोधले तर कशाला संबोधले नियंत्रक व महालेखा परीक्षक ज्याला आपण कॅग म्हणतो बरोबर तर मग कॅगचं पद हे कुठं आहे तर भाग पाच मध्ये कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एक्कावन्नमध्ये आहे बघा आता हे टी एस आर सुब्रमण्यम जे आहेत हे भारत सरकारचे एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कॅबिनेट स सेक्रेटरी होते त्यांचे काही फेमस बुक्स आहेत बघा की इंडिया ॲट टर्निंग पॉईंट नंतर गव्हर्नमेंट इन इंडिया हे त्यांनी बुक्स लिहिलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण पुढे आहे की खालीलपैकी योग्य विधान कोणते काय विचारलं आपलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते बरोबर आहे मग आता पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आपल्याला माहीत आहे राधाकृष्णन यांचा कार्यकाळ काय होता -का एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट पुढे पाहूयात डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे दुसरे उपराष्ट्रपती होते बरोबर आहे पहिले कोण होते डॉक्टर राधाकृष्णन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट झाकेर हुसेन कधी होते बासष्ट ते सदुसष्ट पुढे मोरारजी देसाई भारताचे दुसरे उपपंतप्रधान होते हे पण बरोबर आहे पहिले कोण होते पहिले डॉक्टर पहिले होते आपले सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई हे कधी होते एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर पुढे पाहूयात आपण म्हणजे आपलं पहिलं दुसरं तिसरं बरोबर आहे गणेश वासुदेव हो मावळणकर हे लोकसभेचे दुसरे सभापती होते हे दुसरे नव्हते ना पहिले होते फर्स्ट मग दुसरे कोण होते तर दुसरे होते अनंत शयनम अंगर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं एक दोन आणि तीन बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जोड्या दिल्या आपल्याला की आयोग आणि स्थापना मग बघा बाल हक्क संरक्षण आयोग दोन हजार पाच नाही तर दोन हजार पाचचा चा कायदा होता आणि स्थापना दोन हजार सातमध्ये मध्ये होती म्हणजे हाच आपलं उत्तर होणार आहे तरी आपण बाकीच्या पर्यायांची चर्चा करूयात बघा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग याची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवला ला झाली आहे आणि कायदा हा कायदा एकोणीसशे अठ्याहत्तरचा होता खूप उशिरा सात वर्षानंतर स्थापन झालं आहे पुढे आहे राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे नव्वदचा कायदा होता आणि ब्याण्णवला स्थापना झाली आणि राज्य मानवाधिकार आयोग त्र्याण्णवचाच कायदा आणि त्र्याण्णवला स्थापना झालेली होती आता आपण आपला शेवटचा प्रश्न बघा काय तर प्रश्न दिला आपल्याला की स्वर्णसिंह समिती पुढील विधानाचा विचार करायचा आहे की स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला बरोबर मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत बरोबर दोन्ही विधान बरोबर आहे मग आता आपलं स्वर्णसिंह समिती माहिती आहे की चार सदस्यीय समिती होती स्वर्णसिंह हे काय होते अध्यक्ष होते त्या एकोणीसशे शहात्तरला ही समिती नेमली होती इंदिरा गांधी यांनी तर समिती नेमण्याचा मुख्य उद्देश होता की राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासंदर्भात शिफारस करणे त्यानुसार यांच्या शिफारसीनुसार बेचाळीसवी घटनादुरुस्तीमध्ये आपण मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला ज्यामध्ये भाग चार क व कलम एक्कावन्न नक्क समाविष्ट करण्यात आली मूळ घटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्य होती आज रोजी अकरा मूलभूत कर्तव्य आहेत अशा प्रकारे आपण राज्यशास्त्राच्या प्रश्नांची चर्चा केली बघा आपला ऑफिशियल व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिला येते अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस आपलं यूट्यूब चॅनल आहे ओएस स्टडी पॉईंट आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा वयाशी स्टडी पॉईंट आहे आपण हा पहिला सराव पेपर होता याच प्रकारचे एकूण पाच सर्व पेपर काढलेले आहेत जे तुम्हाला पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील ज्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये फीस आहे जे तुम्हाला फीस फोनपे किंवा गुगल पे करायची आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला यासाठी तुम्हाला नाव हो येईल ओ स्टडी पॉईंट किंवा बँक नेम येईल गणेश अंबादास खरात तुम्हाला फीस पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप नंबरसुद्धा हाच आहे तर पहिला पेपर हा एकोणीस मार्च रोजी आपण सगळ्यांना पाठवला आहे टेलिग्रामला व्हॉट्सअपला तुम्हालाही पाहिजे असला तुम्ही व्हॉट्सअपवर नाव आणि जिल्हा पाठवा मिळून जाईल बाकीचे चार पेपर आपण सव्वीस मार्च दोन एप्रिल नऊ एप्रिल आणि सोळा एप्रिलला घेणार आहोत अकरा वाजता पेपर मिळेल एक वाजता ॲनसर की व सायंकाळी पाच वाजेपर्यंत विश्लेषणाची व्हिडिओ मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा तसेच ओएसिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद